नमस्कार, मी विशाल पाटील आणि आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि या क्षणाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलतायत. थेट पाहूयात. कॉम्बॅटी सरांचं आज दुःखद निधन झालेलं आहे. स्मॉल स्केल इंडस्ट्रीचे ते संस्थापक अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम केलं. मी माझ्या अगदी जवळचे ते स्नेही होते. त्यांची सारखी मी आमदार असल्यापासून त्यांची माझी भेट व्हायची, माझा परिचय होता. अगदी पारिवारिक संबंध होते आणि त्यांनी संपूर्ण आयुष्य जे आहे या सोशल कॉजसाठी, सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम त्यांनी केलं. या स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये काय अडचणी आहेत, काय समस्या आहेत, काय त्यांचे प्रश्न आहेत, हे सातत्याने घेऊन त्यांनी सरकारबरोबर बोलणं करत होते, चर्चा करत होते, वेळ प्रसंगी संघर्षही ते करत होते. पण त्याचा उद्देश एवढाच होता, या स्मॉल स्केल इंडस्ट्रीला न्याय मिळाला पाहिजे, स्मॉल स्केल इंडस्ट्री वाढली पाहिजे, त्यामधून मोठ्या प्रमाणावर रोजगार वाढला पाहिजे, तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि नवीन नवीन उद्योजक तयार झाले पाहिजे, अशा प्रकारची प्रामाणिक भावना खांबेटे सरांची होती. आणि म्हणूनच त्यांचा सर्व थरातल्या विभिन्न क्षेत्रातल्या लोकांशी एक जिव्हाळ्याचा आपुलकीचा संबंध होता. गेल्या आठवड्यात माझी त्यांची भेट होणार होती. मी स्वतः उद्योगमंत्र्यांशी बोललो आणि या बाबतीमध्ये एक स्मॉल स्केल इंडस्ट्री वागळे स्टेट यांचे काही समस्या प्रश्न आहेत या बाबतीमध्ये आपण चर्चा करूया. परंतु दुर्दैवाने ती भेट रद्द झाली आणि खांबेटे सरांना देखील मला भेटायचं होतं, पण आज ती त्यावेळेस भेट झाली नाही. परंतु खांबेटे सरांनी जे काही मनामध्ये विचार आहेत त्यांचे, जे काही त्यांचं स्वप्न आहे, ती जी काही त्यांची इंडस्ट्रीतली लोक आहेत प्रमुख, ती पुढे नेतील आणि सरकारच्या माध्यमातून त्याला देखील मी पूर्ण सहकार्य या ठिकाणी करेन आणि हेच खरे श्रद्धांजली खांबेटे सरांना ठरेल. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खांबेटे सरांचा एक महत्वाचा मुद्दा होता, म्हणजे लघु उद्योजक आहेत, छोटे उद्योजक आहेत, त्यांना एकाच वेळी वेगवेगळे कामं देऊन मोठा एक उद्योजक निर्माण करणं, वेळोवेळी तुम्ही मागणी केली होती आणि नुकतीच एक मीटिंग झाली, त्यामध्ये देखील सेपरेट मीटिंग घेतली. नाही, बरोबर आहे. त्यांना म्हणजे छोटे मोठे उद्योजक आहेत त्यांना बळ देण्याचं काम किंबहुना त्याचा उद्योगाची व्याप्ती वाढवण्याचं काम झालं पाहिजे, अशा प्रकारची भावना त्यांची होती. आणि एक प्रकारे यामधून तरुणांना देखील मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याची देखील त्यांची भावना होती. नक्की त्यांचं जे काही काम होतं ते पुढे त्यांचे लोक नेतील आणि त्याला मी पूर्ण सहकार्य करेल. हॅलो. तर यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री हे गेलेले होते. खांबेटे यांचं निधन झालेलं आहे आणि त्यानंतर त्यांच्याशी असलेले कौटुंबिक संबंध आणि त्यांचं आतापर्यंत उद्योग क्षेत्रामध्ये असलेलं कार्य या अनुषंगानं त्यांनी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. आणि आता पाहूयात इतर महत्वाच्या घडामोडी. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पणतू रणजित सावरकर हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावरती दाखल झालेल्या दोघांमध्ये चर्चा सुरू झाल्याची माहिती मिळते. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात आक्षेपार्ह विधान केलेलं होतं आणि यानंतर राज्यामध्ये मोठा वाद उफाळलेला होता. यावरून काल मनसेनं राहुल गांधींच्या निषेधार्थ आंदोलनही केलेलं आहे. या पार्श्वभूमीवर रणजित सावरकर आणि राज ठाकरेंच्या भेटीला महत्व प्राप्त झालेलं. दरम्यान काल पत्रकार परिषदेत रणजित सावरकर यांनी राहुल गांधी आणि पंडित नेहरू यांच्यावर जोरदार टीकाही केलेली होती. ही एक्सक्लुझिव्ह अशी छायाचित्र यावेळेला उपलब्ध झालेली आहे राज ठाकरे आणि रणजित सावरकर यांच्या झालेल्या भेटीदरम्यानची. रणजित सावरकर यांनी जाऊन आज राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट घेतलेली आहे. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अवमानकारक विधान केल्याप्रकरणी संतप्त झालेले सावरकरवादी कार्यकर्ते आज मुंबईतल्या सावरकर स्मारकामध्ये जोडे मारो आंदोलन करतायत. बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्यानं अवमानकारक वक्तव्य करतायत आणि याआधीही काँग्रेसचे माजी मंत्री मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे त्यावेळी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी जोडे मारो आंदोलन केलेलं होतं, ज्यामुळे देशभरात मोठा गदारोळ निर्माण झालेला होता.
तर सावरकरवादी कार्यकर्ते यावेळी आक्रमक झालेले आहेत. मुंबईमध्ये त्याच निमित्तानं जोडेमारो आंदोलन जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे. सावरकरवादी कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर राहुल गांधींविरोधात सावरकरवादी आक्रमक झालेले आहेत आणि थेटपणे घोषणाबाजी यावेळी केली जाते. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवतानाची दृश्य आपण पाहतोय. राहुल शेवाळेंच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. उदय जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. तर उदय, सावरकरवादी एका बाजूला चांगलेच आक्रमक झालेले असताना राहुल शेवाळेंच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आंदोलन पार पडताना दिसतंय. काय नेमकं त्या ठिकाणी सुरू आहे? काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे अवमानकारक वक्तव्य करतात आणि त्यामुळे संतप्त झालेले सावरकरवादी हे आज सावरकर स्मारकाच्या इथे जमलेले आहेत आणि ते जोडो मारो आंदोलन जे आहे आता इथे सुरू करणार आहेत. काळे झेंडे आणि त्याचबरोबर निषेध व्यक्त करणारे होर्डिंग जे आहेत ते इथे घेऊन आलेले आहेत. आपण समोर जे दृश्य पाहतो राहुल गांधी यांच्या शेजारवरती काळ्या रेषेचे खुली मारून इथे निषेध जो व्यक्त केला जात आहे. थोड्याच वेळाने इथे खासदार आणि लोकसभेचे गटनेते बाळासाहेब शिवसेना राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली जोडो मारो आंदोलन जे आहे. निश्चितच जोडे मारा आंदोलनाचे आपण थेट दृश्य यावेळी News18 लोकमतच्या माध्यमातून यावेळी पाहतोय. उदय, खरं तर सध्या सर्वत्र याच महत्वाच्या विषयावरून वाद पेटलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर बाळासाहेबांच्या शिवसेनेनं देखील आक्रमक होत या संदर्भात आता जोडेमारो आंदोलनाची घोषणा केलेली आहे. त्यामुळे आज दिवसभरातही हा विषय आणखी चिघळताना आपल्याला पाहायला मिळेल का? उदय, अगदी बरोबर. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जोडेमारो आंदोलन जे आहे ते करण्यात आलेले बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडनं. राहुल गांधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रा जी आहे ती सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या या आंदोलना या भारत जोडो यात्रेच्या वेळेला काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात अवमानकारक वक्तव्य करतात. त्यामुळे सावरकरवादी संतप्त झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांना पाठिंबा देणारे बाळासाहेबांची नक्कीच. उदय, आपलं लक्ष या सर्व घडामोडींवरती अशाच प्रकारे असू द्या. त्या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि राहुल शेवाळेंच्या नेतृत्वामध्ये या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जोडेमारो आंदोलनाची घोषणा त्यांनी केलेली होती आणि अनेक पदाधिकारी यावेळेला त्या ठिकाणी सहभागी झाल्याचं हे देखील आपण दृश्यांमध्ये पाहतोय. राज्यामध्ये महापुरुषांवरती सुरू असलेल्या टीकेवरून संजय राऊत यांनी निशाणा साधलेला आहे. सावरकरांवरती टीका केली म्हणून नेहरूंवरती टीका करू नये, महापुरुषांवरील चिखलफेक थांबवा असं आवाहन संजय राऊत यांनी केलेलं आहे. ते लढले म्हणून देश घडू शकला, त्यांच्यावर अशी टीका करणं योग्य नाही असंही ते म्हणाले. तसंच इतर कुणी देशाला महापुरुषांबाबत सांगू नये, देशाला त्यांचं योगदान माहिती आहे असा टोला देखील त्यांनी फडणवीसांना लगावला आहे. वीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी या सगळ्यांविषयी कोणी काही या देशाला सांगण्याची गरज नाही. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात प्रत्येकाचे एक स्थान आणि योगदान आहे. मैं कहने से पंडित नेहरू के ऊपर कुछ बोलने से या सावरकर जी के ऊपर बोलने से लोगों के ज्ञान में कोई नया कोई ज्ञान नहीं मिलेगा. लोगों को मालूम है, लोग सब देखते हैं, पहचानते हैं, सोचते भी हैं. हा देश विकासाच्या वाटेने पुढे नेण्यात, विज्ञानाच्या दिशेने नेण्यात पंडित नेहरूंचं मोठं योगदान आहे. जर सावरकर विज्ञाननिष्ठ होते असं आपण म्हणतो तर त्या विज्ञाननिष्ठेच्या दिशेने देश नेण्याचं काम हे पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलेलं आहे. नाही तर या हिंदुस्तानचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. आज जी पाकिस्तानची अवस्था आहे एक धर्मांध राष्ट्र म्हणून, बरं का, जे काय चाललंय सगळं आपण पाकिस्तान नेहरूंनी तो होऊ दिला नाही. याबद्दल हा देश नेहरूंचा ऋणी आहे. बलिदान की है सबके लिए इस देश के मन में आदर और आस्था हमेशा रहेगी और है. और ये जो स्वतंत्र सेनानी है वो किसी एक पार्टी के या किसी एक उच्चारधारा के नहीं होते.
देश बनाने के लिए उन लोगों ने त्याग किया है, ये भूलना नहीं चाहिए। और अब वो जिंदा नहीं है तो उनके खिलाफ, जो सफाई देने के लिए जिंदा नहीं है, तो क्या हुआ क्या नहीं हुआ, ना यहाँ ना वहाँ किसी ने भी उनके ऊपर इस तरह से कीचड़ नहीं फेंकना चाहिए। तर थोर पुरुषांवरती अशा प्रकारे जे आहे ते चिखलफेक करू नये असं सांगत असताना दुसरीकडे मात्र संजय राऊत यांनी आवाहन केलेलं आहे की यापुढे असे प्रकार थांबवणं आवश्यक आहे। भाजपचे आमदार राम कदम यावेळी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राम कदम, संजय राऊत यांनी आता अखेर आवाहन केलेलं आहे की यावरून सुरू असलेलं राजकारण हे अयोग्य भावना समजू शकतो, मात्र अशा प्रकारे प्रतारणा करणं अयोग्य असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। राम कदम, श्रीमान उद्धवजी गटाचे नेते आणि बाकी सर्वच त्यांचे इतर पुढारी काँग्रेसच्या वेळी राहुल गांधींचे प्रवक्ते असल्यासारखे मागच्या अनेक वर्षापासून जेव्हापासून त्यांची सत्ता होती त्या दिवसापासून वागत होते। आता तरी निदान 50 आमदार, सगळे मंत्री आणि जवळपास सगळेच खासदार सोडून गेल्यावर आता तरी ताळ्यावर येतील आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे प्रवक्ते आहेत, त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे नेते आहेत, अशा पद्धतीने वागतील अशी महाराष्ट्रातल्या बाळासाहेबांना मानणाऱ्या मतदारांची, त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती। काय बोलतायत हे नेते, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी कायम त्या काँग्रेसचा द्वेष केला, काँग्रेस त्यांच्यासाठी दुश्मन होती, त्या दुश्मनांना तुम्ही गळ्याला गळे लावता। बाळासाहेबांनी सावरकरांविषयी जेव्हा अपशब्द आले स्वतःचे पायतान बाहेर काढून हल्ला होता त्या मनीषंकर अय्यरच्या तस्वीराला विसरलात तुम्ही, आणि तुम्ही तर गळ्याला गळ्या भेट देताय। राहुल गांधींनी आता अपमान केला, आता तुम्ही प्रतिक्रिया द्यायला पुढे आलात, पण तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री होता, तुम्ही मुख्यमंत्री असताना राहुल गांधींनी अपमान केला, मी स्वतः माझ्या पक्षातर्फे घाटकोपरला निदर्शनं करत होतो, का नाही तुम्ही FIR घेतला तो, का उलट आम्हाला सगळ्यांना अटक केलं, का त्याच्यावर एक प्रतिक्रिया दिली नाही, उलट राहुल गांधींचं समर्थन केलं। म्हणजे राहुल गांधी आणि काँग्रेस समोर बाळासाहेब तुम्हाला छोटे आहेत, राहुल गांधी मोठा आहे। जर आज बाळासाहेबांची तुम्हाला खरी किंमत असती आहे तर बोला ना, जसं बाळासाहेबांनी पायथ्याने तुडवलं तुम्ही तुडवा, सगळं गोलगोल गोलगोल गोलगोल। आणि त्याही पेक्षा गंभीर विधान एक आपण लक्षात घ्या, काय म्हटले हे, भारत पाकिस्तान फाळणी झाली मी नेहरूंना धन्यवाद देतो, या भारताचे तुकडे व्हावेत ही तुमची अपेक्षा होती, काय बोलतात आपण, विचारणं पुढे घेऊन जात आहात आपण, कोणते विचार आपण पुढे घेऊन जातात असं आपलं थेटपणे म्हणणं आहे। तर दुसरीकडे मात्र राम कदमजी, आज बाळासाहेबांची शिवसेना देखील तितकीच आक्रमक झालेली आहे, रस्त्यावरती प्रत्येक जण उतरताना दिसत आहे, मात्र हा वाद कुठेतरी थांबावा एवढीच अपेक्षा। धन्यवाद राम कदम, आपण News18 लोकमत बरोबर बोललात त्यासाठी। काँग्रेसनं सावरकरांवरती टीका केल्यानं राज्यातील वातावरण चांगलंच तापलेलं आहे, आणि त्यानंतर आता सावरकरांचे पणतू रणजित सावरकरांनी पंडित जवाहरलाल नेहरूंवर गंभीर आरोप केलेला आहे। पंडित नेहरूंना हनी ट्रॅपमध्ये अडकवून देशाची फाळणी झाली, नेहरूंनी एका बाईसाठी देशाची फाळणी केल्याचा गंभीर आरोप स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकरांनी केलेला आहे। रणजित सावरकरांनी केलेल्या गंभीर वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता, दरम्यान मी काँग्रेसच्या विरोधात नाही पण या प्रवृत्तीला माझा विरोध आहे असंही सावरकर यांनी स्पष्ट केलं। भारत सोडताना फाळणी करायची हे ब्रिटिशांचं ठरलेलं नव्हतं, तर अखंड हिंदू राष्ट्र हवं असं सावरकरांना वाटत होतं। सावरकरांनी फाळणीला विरोध केल्याचंही रणजित सावरकरांनी सांगितलं। राहुल गांधींनी सांगावं की माझे पणजोबा त्या सिमला हाऊसमध्ये एकटे का गेले आणि त्यांनी का तीन चार दिवसात मान्य केलं, मला माहित नाही का मान्य केलं, पण पामेला जी त्यांची मुलगी आहे लॉर्ड माउंटबॅटनची, तिने माझ्या वडिलांना काही कामं करून घ्यायची असतील तर ते आईला सांगायचे की तू हे जवाहरकडून करून घे। आणि मला वाटतं हे जे प्रेम प्रकरण आहे ना, राहुल गांधींनी उत्तर द्यावं याचं, हे जे प्रेम प्रकरण आहे याचा परिपाक म्हणून भारताचा पहिला गव्हर्नर जनरल राजाजींना का केलं नाही तुम्ही, का तुम्हाला ज्या लोकांनी 150 वर्ष राज्य केलं त्या माउंट बॅटनला तुम्ही का आडलं, याला ह्याच्याकरताच आडलं की नेहरू हे माउंट बॅटनच्या हातातला खुळखुळा बनले होते। आणि याचा पुढचा पुरावा ती मुलगीच लिहिते की नेहरू रोज रात्री 2 नंतर माझ्या आईला पत्र लिहायचे। भारताच्या पंतप्रधानांनी माउंट बॅटन हे बरेच तोवर ब्रिटिश अधिकारी होते, त्यांना ऑफिशियल स्टेटस होतं,
त्या अधिकाऱ्याच्या बायकोला तुम्ही तुमची डायरी पाठवताय रोजची आणि यांचे तिघांचे संबंध काय होते तर मुलगी म्हणते देवर हॅपी थ्रीसम आता याचाही अर्थ तुम्ही काढा म्हणजे कशासाठी एका बाईपाठी बाईसाठी तुम्ही भारताची फाळणी मान्य केली ज्याला आपण चाचा नेहरू म्हणतो लाडका नेता म्हणतो त्या नेत्यांनी देशाची कशी फसवणूक केली आणि देशाची कशी विश्वासघात केला हे त्यांना कळेल त्यांनी 72 दिवसात भारताच्या फाळणीची योजना मांडली 3 जूनला त्याला 3 जून प्लॅन असं म्हणतात हा 3 जून प्लॅन त्यांनी मांडला पण त्याच्या आधी तो त्यांनी केवळ आणि केवळ नेहरूंकडनं व्यक्तिगत अप्रूव्ह करून घेतला मला ऐन वेळेला दगाफटका व्हायला नको ऐन वेळेला काँग्रेसनी नको बढायला पाहिजे मग नेहरूंना मी पटवतो ह्याच्यासाठी सिबल्याला व्हॉइस रिकल लॉज जो होता तो बंद होता त्याच्या देखभाल करण्यासाठी 333 माणसं गेली आणि मग यांच्या भेटीकरता ते सज्ज झालं इकडनं माणसं कोण गेली लॉर्ड माउंटबॅटन लेडी माउंटबॅटन त्यांची मुलगी पामेला माउंटबॅटन आणि नेहरू हे तिकडे गेले 4 दिवसात काय झालं माहीत नाही कुठल्याही ऑफिशियलमध्ये पर्सनल मैत्रीचा उल्लेख नसतो हा उल्लेख अशा करताय की आता नेहरूंना मी माझा अंकित करून घेतलाय काय आमचा नेहरू नर्वस ब्रेकडाऊनला होते आणि मग यांच्या आणि यांच्या बायकोनी त्याच्यावर काय जादू केली माहीत नाही तो नर्वस ब्रेकडाऊन संपला आणि भारताच्या फाळणीची मागणी नेहरूंनी कोणालाही न विचारता पूर्ण काँग्रेसला अंधारात ठेवून जयंत कृपलानी जे बी कृपलानी जयंत कृपलानी यांनी आपल्या चरित्रात लिहिलेलं आहे की नेहरूंनी आमचा विश्वासघात केला ही मागणी मान्य करून बलवंत सिंग म्हणतात वेस्ट पंजाबमध्ये म्हणजे पाकिस्तान जो पंजाब आहे त्याच्यामध्ये कुठलीही राज्यव्यवस्था उरलेली नाहीये 20,000 मुलींचं अपहरण झालेलं आहे त्या मुलींना आपल्याला सोडवायचं आहे पण मला सैन्य पाठवलं नाही राहुल गांधींनी सांगावं आता की त्या 20,000 मुलींना पाठवायला सोडवायला सैन्य का पाठवलं नाही हे पटेलांना लिहित आहेत आपले संरक्षण मंत्री आणि तिथे लॉर्ड ऑर्डर काही नाहीये तुमचं सैन्य तिथे पाठवलं असेल काय झालं असतं 20,000 मुली ज्यांचं अपहरण झालं होतं ज्यांची अब्रू रोज लुटल्या जात होती त्यांना सोडवायला मी पाठवू शकत नाही राहुल गांधींनी सांगावं राहुल गांधी उत्तर द्यावी राहुल गांधींनी सांगावं की माझे पणजोबा त्या सिमला हाऊसमध्ये एकटे का गेले 12 वर्ष आज दिवसभर काय केलं मी कोणाला भेटलो काय केलं ह्याची डायरी ते एडविना माउंटबॅटनला पाठवत होते हा विश्वासघात नाही भारताच्या पंतप्रधानांनी माउंटबॅटन हे बरेच तोवर ब्रिटिश अधिकारी होते त्यांना ऑफिशियल स्टेटस होतं त्या अधिकाऱ्याच्या बायकोला तुम्ही तुमची डायरी पाठवताय रोजची जे इंटरव्ह्यू अहो तुम्हालाही पत्रकारांना विचारतो बातमी काढायला किती कष्ट पडतात इथे आता सगळंच मिळतंय ब्रिटिश गुप्तचर संस्थेला कामच उरलं नाही काही आणि नुसती माउंटबॅटन नाही लेडी माउंटबॅटन लॉर्ड माउंटबॅटन 1952 जेव्हा आपले मुख्यमंत्री कोण तिकडे ते मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बी जी खेर यांना काढायचं होतं आणि मोरारजींना त्यांना इथे मुख्यमंत्री बनवायचं होतं मग काहीतरी सोय लावावी लागते ना यांनी ठरवलं त्यांना लंडनला अँबॅसेडर पाठवायचं यांनी तेही पत्र माझ्याकडे यांनी माउंटबॅटनला पत्र लिहून कळवलं आहे की मी असं असं माझा विचार आहे तुमचं काही ऑब्जेक्शन तर नाही ना 52 साली भारताचा पंतप्रधान आमचा लंडनमधला हाय कमिशनर कोण असावा ह्यासाठी परवानगी मागतो माउंटबॅटनची राहुल गांधी तुम्ही उत्तर द्या मला आता द्याच याचं उत्तर हा देशद्रोह नाही तर काय हे गुलाम करून टाकलं तुम्ही मेल्यानंतर म्हणजे स्वातंत्र्या तरी 12 वर्ष एडविला जिवंत होती त्याच्यानंतर माउंटबॅटन नेहरू मरेस्तवर तुम्ही गुलाम केलं देशाचा तर इकडे काँग्रेसनं आता मिशन महाराष्ट्र हाती घेतलेलं आहे काश्मीर कन्याकुमारीच्या यात्रेनंतर महाराष्ट्रातही भव्य रॅली काढली जाणार आहे महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांचा मोर्चा काढला जाणार आहे आणि सोनिया गांधीही महाराष्ट्रात सभा घेणार आहेत अशी माहिती खुद्द नाना पटोलेंनी दिली आहे तसंच भारत जोडो यात्रेवरती होणाऱ्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे सोनियाजी पण येणार आहेत प्रियंकाजी पण येणार आहेत आणि वेगळ्या वेगळ्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आतापासून सांगतो साही कमिशनर हेडमध्ये या यात्रा पूर्ण झाल्यानंतर मोठ्या रॅलीज आम्ही अजून पुन्हा घेणार आहोत त्यामुळे जे चिंता तुम्हाला आहे ते महाराष्ट्राच्या जनतेलाही सोनियाजी आणि प्रियंकाजी आणि राहुलजी वेगळ्या वेगळ्या भागामध्ये सभा घ्याव्यात अशी महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्राच्या जनतेची आणि आपली इच्छा पूर्ण केली जाईल महाराष्ट्रातल्या साही कमिशनर हेडमध्ये मोठी रॅलीज शेतकरी रॅलीज युवकांच्या रॅलीज अशा पद्धतीच्या त्या रॅलीज होणार आहे जे लोक अफवा पसरत होते राहुलजींची यात्रा ही सफल होणार नाही महाराष्ट्रात
आणि मला म्हणायचे की नाना पटोले बालिश आहे. जेव्हा सांगत होतो की आम्ही आमच्या पक्षातले कोणी जाणार नाही, पण ते लोक सांगत होते की राहुलजी आले त्यांनी काँग्रेस तुटणार आहे, अनेक नेते जाणार आहेत. आज बालिश कोण झाले त्या लोकांचं नाव न घेता मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की बालिश कोण झाले ते आपण पाहिलं. तर मुंबईमधील सावरकरांच्या स्मारकाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे राहुल गांधींविरोधात त्या ठिकाणी ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळतात. मुंबईमध्ये शिंदे पक्षाचं सुरू असलेलं या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामध्ये देखील या क्षणाला मुंबईमध्ये शिंदे पक्षानं रास्ता रोको आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे. तर यावेळेला राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वामध्ये सुरू असलेलं हे आंदोलन आपण यावेळेला पाहतोय. उदय जाधव आमचे प्रतिनिधी यावेळेला या आंदोलनामध्ये देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. उदय, आंदोलनाची सुरुवात झालेली आहे, रास्ता रोको एका बाजूला केला जात असल्याचं दिसतंय, तर जोडे मारो आंदोलन देखील तितकंच सक्रियरित्या राबवलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. उदय, मुंबईतल्या रस्त्यांवरती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार असेल, खासदार असेल, पदाधिकारी असतील, हे रस्त्यावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात. निषेध करत एक त्यांनी रास्ता रोको जे आहे ते सुरू केलेलं आहे. आपल्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार आणि लोकसभेचे गटनेते राहुल शेवाळे, आपण त्यांच्याशी बोलूया. नेमकं काय कशा करता तुम्ही रस्त्यावर उतरलं आणि आंदोलन करतात? रस्त्यावर कशा करता उतरलात आणि आंदोलन करतात? रस्त्यावर आम्ही राहुल गांधीच्या विरोधात उतरलेलो आहे. आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आपण सर्व जाऊन आम्ही राहुल गांधीला जोडो मारायचं आंदोलन करणार आहोत. कारण ह्याच शिवाजी पार्क मध्ये वंदनीय हिंदुजय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मणिशंकरला जोडे मारले होते आणि त्याच वंदनीय शिवसेना प्रमुखांचा वारसा पुढे घेऊन आम्ही चाललेलो आणि त्याचनुसार शिवसेना प्रमुखांच्या आदेशाप्रमाणे राहुल गांधीला जोडो मारण्याचा या ठिकाणी कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. कारण महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत येऊन जो राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जो अपमान केला आहे तो शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना कदापि सहन करणार नाही. आणि बाळासाहेबांची शिकवणच आम्हाला जो कोणी राष्ट्रपुरुषांचा अपमान करेल त्याला धडा शिकवायचा, तो धडा शिकवण्याकरता आम्ही सर्वजण या ठिकाणी जाणार आहोत. रणजित सावरकर आमदार सर्वजण या ठिकाणी उपस्थित. राहुल गांधीची भारत जोडो यात्रा सुरू आहे, त्यामध्ये सातत्याने ते अवमानकारक उल्लेख करत आहेत सावरकरांचा, त्याबद्दल काय सांगणार? जोडो मारो आंदोलन जे आहे ते याआधी देखील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी याच शिवाजी पार्क मैदानामध्ये केलं होतं. यापूर्वी वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जोडो मारो आंदोलन केलं होतं, तीच परंपरा पुढे राखून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुन्हा एकदा अपमान राहुल गांधींनी केलेला, म्हणून त्याला जोडो मारण्याचा कार्यक्रम बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार आम्ही सर्वजण करत आहोत. आणि या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. समोर आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्मृतीस्थळ आहे छत्रपती शिवाजी महाराज मैदान, येथे हे सर्व सावरकरांच्या समर्थनार्थ बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आमदार खासदार हे आता पोहोचत आहेत आणि तिथे ते जोडो मारो आंदोलन जे ते करणार आहेत. याआधी 2007 शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील हे आंदोलन जे आहे ते केलं होतं. त्यावेळेला काँग्रेसचे माजी मंत्री मणिशंकर अय्यर यांनी देखील सावरकरांच्या विरोधात एक अवमानकारक वक्तव्य जे आहे ते केलं होतं आणि त्या संदर्भात त्यावेळेला शिवसेनेने जोरदार आंदोलन केलं होतं, आक्रमक आंदोलन केलं होतं, त्याचं देशभर चर्चा झाली होती आणि मोठा गदारोळ जो आहे तो उडाला होता. जोडो मारो आंदोलनामध्ये स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सहभागी झाले होते आणि त्याच ठिकाणी आज बाळासाहेबांची शिवसेनेचे हे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार आता पोहोचत आहेत आणि तिथे पोहोचल्यावरती जोडो मारो आंदोलन जे आहे ते करणार आहेत. राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मकच्या पोस्टरवरती जोडो मारो आंदोलन जे आहे ते आता बाळासाहेबांची शिवसेना इथे आयोजित करते. बरोबर उदय, मात्र यावेळेला राहुल शेवाळे यांच्यासोबत आणखी कोण कोण सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे, कारण बाळासाहेबांची शिवसेना ही चांगलीच आक्रमक झालेली आहे आणि राष्ट्रपुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही अशा प्रकारचा थेट इशारा देण्यात आलेला आहे. कुणाकुणाचा समावेश आहे यावेळेला भारत जोडो नंतर सुरू असलेल्या या जोडे मारो आंदोलनामध्ये? आपण इथे पाहू शकतो की बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार सदा सर्वांकर असतील, यामिनी जाधव असतील, हे देखील इथे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले. आपण आपल्या सोबत सदा सर्वांकर आपण त्यांच्याशी बोलूया. यापूर्वी आम्ही मणिशंकर अय्यरांचं थोबाड फोडलं होतं शिवसेना प्रमुखांनी, आज राहुल गांधी यांचं चपलाने थोबाड फोडण्यासाठी शिवसैनिक जमा झालेले आहेत. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा केलेला अपमान
हा महाराष्ट्रातली नव्हे तर देशातली जनता सहन करणार नाही आणि त्याला त्यांची जागा दाखवतील. सर्व पदाधिकारी असतील बाळासाहेब शिवसेनेचे कार्यकर्ते. मला असं वाटतं सावरकरांबद्दल प्रत्येक भारतीयाला आणि शिवसैनिकांना प्रेम आहे. ज्यांना ज्यांना प्रेम आहे ते सगळे सहभागी झालेले आहेत. पाहू शकतो की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते सावरकरवादी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. स्वतः रणजित सावरकर देखील या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. पुढच्या काही क्षणातच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या ठिकाणी हे सर्वजण आता पोहोचत आहेत आणि तिथे जोडो मारो आंदोलन जे आहे ते इथे केलं जाणार आहे. आपण समोर पाहू शकतो जो हा महत्वाचा रस्ता आहे छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या इथला हा संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद झालेला आहे. एक मोठी निषेध रॅली जी आहे ती बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडनं इथे काढण्यात आल्याची आपल्याला इथे पाहायला मिळते. काळे झेंडे, भगव्या झेंडे आणि राहुल गांधी यांचे पोस्टर असलेले जे एकूण बॅनर आहे निषेध करणारे ते सर्व इथे घेऊन सर्व शिवसैनिक जे आहेत ते आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या स्मृतीस्थळावरती पोहोचत असल्याचं पाहायला मिळतं. नक्कीच स्मृतीस्थळाकडे आपण उदय निघालेला आहात आणि याचं थेट प्रक्षेपण आपण महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत यावेळेला पोहोचवतोय. याच बातमीवरती राहणार आहोत. याचं लाईव्ह कव्हरेज देखील आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच ब्रेक नंतर आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्रातला. तर महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत प्रत्येक वेळेला केवळ बातम्याच पोहोचवणं इतकंच नव्हे तर काही मोहिमा देखील नेहमीच नेटवर्क 18 घेऊन आलेलं असतं. पाणी सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी नेटवर्क 18ची मोहीम आहे मिशन पाणी. थेट पाहूयात त्या ठिकाणी सुरू असलेल्या कार्यक्रमात. दूसरा पॉइंट अगर हम लोग देखें वॉटर और सैनिटेशन दोनों एक दूसरे से जुड़ा हुआ है. सैनिटेशन इंफ्रास्ट्रक्चर चाहे वो टॉयलेट्स का हो चाहे वो पब्लिक टॉयलेट्स का हो यूरिनल्स का हो ये प्रॉपरली कनेक्टेड है इंदौर में सभी 600,000 घर सीवेज सिस्टम से और वो सीवेज सिस्टम से कनेक्ट होकर के 100% जो ड्रेनेज सीवेज है उसको हम लोग ट्रीट करते हैं रीयूज करते हैं 30% पानी को. पानी को बचाने के लिए एक और चीज जो हम लोग कर रहे हैं लगातार वो वाटर कंजर्वेशन को है. इंदौर के 600,000 में से 100,000 घर ऐसे हैं जो आज पानी बचा रहे हैं और जिन्होंने रेन वाटर हार्वेस्टिंग यूनिट्स लगाए हुए हैं चाहे वो कॉमर्शियल हो इंडस्ट्रियल हो या फिर हाउस होल्ड हो. तो इस तरीके से हम लोग स्वच्छता सैनिटेशन और पानी इन पर एक साथ काम कर रहे हैं. प्रतिभा जी जो हमारी सफाई मित्रों की टीम है जो डेडिकेटेड टीम है लगभग 7,000 लोगों की उनमें से 70% महिलाएं हैं इस बात का मुझे गर्व है और लगातार जो हर मौसम में काम करते हैं. साथ ही जो यहाँ की जनता है इंदौर के लोगों में जो ये प्राउड बैगेज है कि वो देश के सबसे साफ शहर से आते हैं वो हमेशा ये ध्यान रखते हैं कि हम कचरे को कभी भी मिक्स करके ना दें. हम जब भी कहीं बाहर हों कहीं भी लिटरिंग ना करें. अगर हम बाहर हैं तो टॉयलेट्स पब्लिक टॉयलेट्स का इस्तेमाल करें अपने टॉयलेट्स को प्रॉपरली कनेक्टेड करके रखें सीवेज से. तो इस तरीके की तैयारियां इंदौर ने पिछले 6 सालों से की हैं. हर साल हम लोग कुछ नया करते हैं. इस वर्ष की तैयारी ये है कि एक बार जमीन का कचरा साफ हो गया पानी साफ हो गया. प्रतिभा जी अगर आपको मेरी आवाज आ रही है मैं आनंद बोल रहा हूँ. हवा के साफ करने की बारी है तो एयर क्वालिटी इंडेक्स को इम्प्रूव करने की इंदौर ने तैयारी की है. प्रतिभा जी मैं आनंद बोल रहा हूँ. थोड़ा सा डिले होगा आपके जब तक आपको आवाज़ पहुंचे पर मैं आपसे ये पूछना चाहता हूँ रोहित शर्मा भी इतनी बार IPL नहीं जीत पाए जितनी बार आप इंदौर क्लीन सिटी का ये खिताब जीते हैं. तो आप मुझे ये बताइए फॉर्मूला क्या है. ऐसा क्या कर रखा है आपने वहाँ इंदौर में कि इंदौर के लोग सबसे स्वच्छ हैं या इंदौर शहर सबसे स्वच्छ है. कैप्टन की बात करूं थोड़ी टीम इम्पोर्टेंट होती है. टीम बहुत कमिटेड है. टीम में अगर मैं बात करूं तो हमारी टीम है हमारे इंदौरियों की जो इंदौर के 35-40 लाख लोग हैं. हमारी टीम में मेंबर्स हैं हमारे जनप्रतिनिधि चाहे वो हमारे MP साहब हों MLA हों मेयर साहब हों या हमारे जो कॉर्पोरेटर्स हैं जो फ्रंट फुट पर हमेशा खेल करके सफाई के लिए बैटिंग करते हैं. टीम की अगर मैं बात करूं तो हमारी जो मीडिया है लगातार जो पॉजिटिव कवरेज के साथ में काम करती है और जो नगर निगम की टीम है जिसमें 17,000 म्युनिसिपल स्टाफ है तो ये सभी टीम मिलकर के इस काम में लगातार काम करती है. और आपके तर मिशन पाणी हा आमचा कार्यक्रम आज दिवसभर आपल्याला News18 लोकमतच्या विविध बातमीपत्रांच्या माध्यमातून अपडेट्ससह आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. कारण दिवसभर रेलचेल असणार आहे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची अनेक सेलिब्रिटींची सुद्धा ज्यांनी हे मिशन आपल्या हाती घेतलेलं आहे. त्यानंतर वळूयात पुन्हा एकदा इतर महत्त्वाच्या बातम्यांकडे. मुंबईमधील सावरकरांच्या स्मारकाजवळ रास्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे ज्या ठिकाणी राहुल शेवाळे यावेळेला संबोधित करतायत
बोलतायत, थेट ऐकूयात. आघाडी तोडाने निघा बाहेर, जसं एनडीए मधून तुम्ही निघाला होता ना, तसं आता महाविकास आघाडीतून बाहेर निघा, तरच लोकांना तुमचं स्वातंत्र्य मिळेल. धन्यवाद. दुसरीकडे राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा यावेळेला आंदोलकांच्या हाती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. उदय जाधव आमचे प्रतिनिधी प्रत्येक क्षणावरती प्रत्येक बातमीवरती नजर ठेवून आहेत या संदर्भातल्या. उदय, या क्षणाला राहुल शेवाळे यांनी संबोधित केलेलं आणि त्यानंतर राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात आलेला, अगदी काही क्षणामध्ये जोडे मारो आंदोलनाची सुरुवात होताना दिसतीये, काय नेमकं त्या ठिकाणी घडतंय? आपण थेट लाईव्ह दृश्य पाहतो. जोडो मारो आंदोलन जे आहे शिवसेनेचं, बाळासाहेबांची शिवसेना सुरू झालेलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या शेजारीच खासदार राहुल शेवाळे यांनी हे आंदोलन नियोजित केलेलं आपण समोर पाहतो आहोत की चपलेने इथे राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मारहाण करण्यात येत आहे. शिवसैनिक आहेत, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार खासदार पदाधिकारी शिवसेने जे इथे आंदोलन करत आहेत आणि राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली आपण समोर पाहू शकतो. एक गोंधळ जो आहे तो उडालेला आहे. कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये एक प्रकारे धक्काबुक्की जी आहे ती इथे पाहायला मिळते आपल्याला. राहुल गांधी यांचा जो प्रतिकात्मक पुतळा आहे तो पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. जोडो मारो आंदोलन जे आहे बाळासाहेबांची शिवसेना केल्यानंतर तिथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळा शेजारी खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सर्वणकर, त्याचबरोबर इतरही बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार आणि मंत्री सहभागी झालेले पाहायला मिळतात. मंत्री दीपक केसरकर देखील इथे आलेले आहेत. त्याचबरोबर दिलीप गांधी आमदार कार्यकर्ते अतिशय सहभागी झालेले आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जमा झालेले आहेत आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडो मारो जो आहे ते आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर पोलिसांनी प्रतिकात्मक पुतळा जो आहे राहुल गांधीचा तो ताब्यात घेतलेला आहे. आता सर्व बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे खासदार असतील, आमदार असतील, हे शिवसेना प्रमुख ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन करण्यासाठी जात असल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळतं. लगेच अभिवादन केलं जाणार आहे. मात्र तत्पूर्वी आक्रमक झालेले जे सर्व आंदोलनकर्ते आहेत त्यांनी या प्रतिकात्मक पुतळ्याला थेटपणे जोडे मारत त्या ठिकाणी जी आहे ती सुरुवात केलेली आहे. तर दुसरीकडे यापूर्वीच राहुल शेवाळे यांनी देखील मात्र एक मोठा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेला लगावलेला आहे. तर दुसरीकडे एनडीएमधून ज्या प्रकारे बाहेर पडण्यात आलेलं होतं तशाच प्रकारचा या ठिकाणी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा त्यांनी थेटपणे सल्ला दिलेला आहे. काय म्हणत होते राहुल शेवाळे यावेळेला? खासदार राहुल शेवाळे यांनी मागणी केलेली आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळावं, त्याचबरोबर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देखील भारतरत्न सन्मानाने सन्मानित करण्यात यावं अशी त्यांनी मागणी केलेली आहे. आणि समोर आपण इथे पाहू शकतो की ज्या प्रकारे गेले 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला ती मागणी जी आहे ती महाविकास आघाडी सरकारने त्यावेळेच्या सत्ताधारी सरकारने का केली नाही असा देखील ते प्रश्न विचारत आहेत. आपण थेट दृश्य पाहतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती आता बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे सर्व आमदार खासदार जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. या स्मृतीस्थळाच्या शेजारी जोडो मारो आंदोलन जे आहे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने काही वेळापूर्वी केलेलं आहे. नक्कीच उदय जाधव आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेतच, त्यांच्याकडून या संदर्भातली अधिक माहिती आपण घेणार आहोत. मात्र तत्पूर्वी जी दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो आहे ते मी पुन्हा एकदा यावेळेला सांगेल की बाळासाहेबांची शिवसेना ही चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळते. आता राहुल शेवाळे यांच्यासोबत या पक्षाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांची देखील उपस्थिती लागलेली पाहायला मिळते. सदा सरवणकर आहेत, शीतल म्हात्रे आहेत, प्रत्येक जण या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या दादर परिसरामध्ये असलेल्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी ते त्या ठिकाणी गेलेले. स्मृतीस्थळामध्ये शिरण्याच्या आधी मात्र थेटपणे राहुल गांधींचा असलेला प्रतिकात्मक पुतळा त्याला जोडे मारत या ठिकाणी या आंदोलनाची सुरुवात करण्यात आलेली होती. तर दुसरीकडे हा वाद लवकरात लवकर मिटावा त्याचप्रमाणे ज्यांनी ज्यांनी राष्ट्रासाठी समर्पित होऊन आजपर्यंत कार्य केलेलं आहे त्यांच्या बाबतीतली अशी विधानं खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. यावेळेला दीपक केसरकर स्मृतीस्थळावरती गेल्याचं आपण पाहतोय. पाठोपाठ राहुल शेवाळे
हे देखील नतमस्तक झालेले आहेत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती. त्यानंतर शिवसेनेचे इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी आंदोलक हे देखील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दाखल झाल्याचं आपण यावेळी पाहतोय. मात्र सावरकरांच्या वक्तव्यावरून सुरू असलेला वाद, राहुल गांधी यांचा निषेध आणि त्यानंतर स्वतः रणजित सावरकर देखील आपल्या सोबत या मोहिमेमध्ये जोडले गेल्याचं राहुल शेवाळ यांनी अगदी काही क्षणापूर्वी एक्सक्लुझिव्ह माहिती News18 लोकमतच्या आमच्या सर्व प्रेक्षकांना पोहोचवलेली होती. या सर्व घडामोडींवरती आमचे प्रतिनिधी उदय जाधव देखील लक्ष ठेवून आहे. उदय, जी दृश्य ती आपण आपल्या प्रेक्षकांना सविस्तरपणे समजावून सांगितलेली आहे, मात्र सावरकरांचा वाद हा इतक्यात थांबेल असं सध्या तरी वाटत नाही आहे, कारण प्रत्येक पक्ष आपापली बाजू मांडताना पाहायला मिळतोय. अगदी काही क्षणांपूर्वी जर आपण पाहिलं तर राज ठाकरेंच्या भेटीसाठी रणजित सावरकर गेलेले होते. यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन नेहरूंबद्दल देखील त्यांनी काही पुरावे त्या ठिकाणी सादर केलेले होते. अशा अनेक घडामोडी होत असताना राज्यातलं राजकीय वातावरण हे आणखी ढवळून निघेल असं वाटतंय का उदय? अगदी बरोबर आहे. पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात जे काही अवमानकारक वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले, त्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण जे आहे ते ढवळून निघालेलं आहे. एक संघर्ष जो आहे पुन्हा एकदा रस्त्यावरती महाराष्ट्राच्या जनतेला पाहायला मिळतो आहे. तसाच संघर्ष आता इतर ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळतो, कारण राज्यामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारची आंदोलनं जी आहेत ती पुन्हा एकदा करण्यात येत असल्याचे आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या शेजारी इथे आंदोलन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता आपण थेट शिवसेनेचे बाळासाहेबांचे शिवसेना नेते राहुल शेवाळे यांच्याशी आपण बोलणार, कारण ते नेते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती वंदन करून आलेले. काय नेमकी प्रतिक्रिया आहे? मारो मारो आंदोलन केलेलं आहे ना, आपल्या सर्वांना माहिती आहे. राहुल गांधीने येऊन महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा जो अपमान केलेला आहे आणि वेळोवेळी राहुल गांधीकडून तो अपमान केला जातोय, तर हे आम्ही बाळासाहेबांची शिवसेना कदापि सहन करणार नाही आणि महाराष्ट्रातली संपूर्ण जनता आणि मराठी माणूस हे कदापि सहन करणार नाही की महाराष्ट्राचा सुपुत्राचा हा वेळोवेळी अपमान होतोय. आणि म्हणून बाळासाहेबांनी जी आम्ही विचारांच्या वारसदार आहोत, त्यामुळे बाळासाहेबांची जी विचारांची परंपरा आम्ही पुढे घेऊन जातोय. आपल्या सर्वांना माहिती आहे की मणिशंकर अय्यरनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ज्यावेळी अपमान केला त्यावेळी ह्याच शिवाजी पार्कला जोडो मारो आंदोलन झालं होतं. त्यामुळे आज वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळाच्या इथेच आम्ही हे जोडो मारो आंदोलन आज या ठिकाणी घेतलेलं आहे, कारण आम्ही त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन चाललेलो आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. म्हणून राहुल गांधीला आज हे जोडो मारो आंदोलन आणि पुढच्या वेळी राहुल गांधीचं जसं शिवसेना प्रमुखांनी घोषित केलं होतं की मुंबईमध्ये प्रवेश करून देणार नाही, तसंच जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईत प्रवेश करून देणार नाही, हे पण आम्ही बाळासाहेबांचा जो विचार आहे तो आम्ही पुढे घेऊन जाणार आहे. वारंवार आम्हाला आजच संजय राऊतांनी की सांगितलं की आता त्यांना सावरकर कुठे आठवले, असं नाही आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा नेहमीच विचारांचा आम्ही सन्मान केलेला आहे. या विभागाचा खासदार म्हणून वेळोवेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचारांचा सन्मान व्हावा, प्रचार व्हावा या दृष्टिकोनातून मी नेहमी प्रयत्नशील आहे. 2014 जरी मणिशंकर अय्यरने ज्या काव्यपंक्ती काढल्या होत्या त्या काव्यपंक्ती पुन्हा पुनर्स्थापित करण्याकरता मी स्वतः पुढाकार घेतला. संसदेत सर्वात पहिलं मीच भाषण केलं होतं आणि त्यावेळी एनडीएच्या मार्फत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी, त्यावेळेचे पेट्रोलियम मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान यांनी इनिशिएटिव्ह घेऊन पुन्हा अंदमान निकोबार या ठिकाणी त्या काव्यपंक्ती पुनर्स्थापित केल्या. ब्रेक नंतर आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा. औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62वा दीक्षांत समारंभ पार पडतोय. या दीक्षांत समारंभामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना डीलीट पदवीनं सन्मानित करण्यात येत आहे. थेट जाऊयात. राजा खुद नरत होता हा फक्कलसरणी येतो आणि म्हणूनच आज या ठिकाणी राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे हे उपस्थित आहेत. त्यांच्या सहाय्यानं नरत होतामध्ये एक राष्ट्रीय पातळीची उसाच्या क्षेत्रामध्ये संशोधन करणारी नवीन जाती देणारी. तर मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारोह यावेळेला सुरू आहे. शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डीलीट पदवी या ठिकाणी प्रदान करण्यात येते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार या दीक्षांत समारंभात बोलत आहे. तर यापूर्वी नितीन गडकरी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील पाहूयात. 7 वर्षापूर्वी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून मला येण्याची संधी मिळाली आणि आज 7 वर्षानंतर या विद्यापीठाकडून सर्वोच्च अशी डीलीटची पदवी पण मिळते आहे. याबद्दल सर्वप्रथम
मी कुलपती महोदयांचं, विद्यापीठाचे कुलगुरू त्यांचं, आपली अकॅडमिक कौन्सिल या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. तर डिलीट पदवी प्रदान सोहळा जो आहे तो तर आपण पाहत होतोच, मात्र तत्पूर्वी रणजित सावरकरही माध्यमांशी बोलताय, ऐकूयात. राहुल गांधी के सामने उन्होंने लाया, इसलिए उनका धन्यवाद देने और उनका अभिनंदन करने में यहाँ है. राज ठाकरे ने आज क्या कहा? जी, राज ठाकरे ने यही कहा कि ये जो हो रहा है ये सब गलत हो रहा है और उसका उन्होंने कल ही उन्होंने आदेश दिया था कि इसका निषेध किया जाए. क्या उनकी भूमिका आक्रामक होने वाली है आगे चल के इस चीज को लेकर, या फिर यहीं तक था? नहीं नहीं, उसके बारे में मनसे के लोग बोलेंगे. धन्यवाद. अगदी काही क्षणांपूर्वी आपण पाहिलेलं होतं की राज ठाकरे आणि रणजित सावरकर यांची भेट ही अतिशय महत्त्वपूर्ण होती आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर माध्यमांनी ज्यावेळेला काही प्रश्न केलेले आहेत की आपण आणखी आक्रमक होणार का, हे येत्या काळात स्पष्ट होईलच आणि मनसे मनसेची भूमिका मांडणार असल्याचं देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.